सो फ्रेंड्स, ही आहे भारतातील पहिली हाय स्पीड वॉटर टॅक्सी मुंबई टू अलिबाग, ज्याने आम्ही आज प्रवास करणार आहोत. तो फ्रेंड्स, आता मी आले बाहूच्या धक्क्यावरती आणि इथूनच मुंबई ते मांडवा अशी नवीन टॅक्सी बोट सुरू झाली आहे. तर त्याच्यामधनं आपण आज राईड करणार आहोत आणि मांडवामध्ये मांडवा या पोर्टवरती आपण जाणार आहोत. फ्रेंड्स, वेलकम टू सुहाना सफर विथ भावेश अँड शीतल. पाहू शकता आम्ही आता राईड करणार आहोत. एक का कितने और ऊपर वाला अपर डेक 450. तुम्ही बघू शकता की सीट खूपच कम्फर्टेबल आणि छान आहे. सेफ्टी बेल्ट पण इथे दिलेलं आहे. आम्ही लोअर डेकची तिकीट्स घेतली आणि रश नाही आहे कारण की नवीनच सुरू आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता की असं प्रत्येक सीटच्या मागे तुम्हाला ब्रेकफास्ट करायसाठी आणि वॉटर बॉटल ठेवायसाठी एक कंपार्टमेंट दिले. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक सीटकडे एक लाईफ जॅकेट दिले सेफ्टीसाठी. खूप छान आहे. ये साईड मी आपका नाम क्या है? ये कब से चालू हो गया बोट? बोट कब से चालू हो गया? एक महीना हो गया. ओके, एक महीना हो गया. थैंक यू. सो फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता एक महीना झाला आहे आणि हे बोटच्या मागच्या साईडचं आहे. वरच्या डेकवरती आपण जाणार आहोत, अपर डेकवरती. सो फ्रेंड्स, त्यांचे बाथरूम पण खूपच असं स्वच्छ आणि छान आहे. बेसिन हॅन्ड वॉश सगळं असं व्यवस्थित आहे. वरती दोन आहेत बाथरूम, त्याच्यानंतर खालती पण दोन आहेत. अप्पर डेकला आणि लोअर डेकला दोन्हीकडे दोन दोन आहेत. त्याच्याचबरोबर पुढे देखील दोन असे आहेत, म्हणजे एकूण सहा आहेत वॉशरूम. ते नीट आणि क्लीन आहेत एकदम छान.
खूपच छान आहे. नयनतारा ही बोट, मी तर बोलेन तुम्ही पण या आणि एन्जॉय करा. आम्ही तर खूप एन्जॉय करतो. खूपच छान आहे, मस्त आहे आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता. मांडवा इथून बरोबर 10:30 वाजताही सुटते, तर तुम्ही या आणि नक्की व्हिजिट करा. सो फ्रेंड्स, तुम्हाला खूपच असं लक्झरी फील होईल जेव्हा तुम्ही या बोटमधनं प्रवास कराल तेव्हा. सो फ्रेंड्स, आम्ही तर खूपच असं एन्जॉय केलं, ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर तुम्ही पण या आणि असंच एन्जॉय करा नयनतारा ही बोट. माझ्याबरोबर आहे आता माझे फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता पाठी. सो फ्रेंड्स, आता आम्ही चाललो आहे मांडवा बीच इथे. नयनतारा बोट ही खूपच छान आहे आणि आज आमची पिकनिक आहे, तर आम्ही या बोटने प्रवास करणार आहोत. फ्रेंड्स, ये मेरी सबसे बेस्ट फ्रेंड, मैं इसके साथ आज एंजॉय करने वाली हूँ नयनतारा बोटला. आनंद, तुला कस वाटत? ये तुझी फर्स्ट राइड असते नयनतारा बोटची. बिलकुल छान दिसते, सीट अच्छी कम्फर्टेबल है. कम्फर्टेबल ओके. सो आनंद, तुझे क्या लग रहा है और इस बोट के बारे में, मतलब क्या फैसिलिटीज होनी चाहिए? कुछ नहीं, खाली स्नैक्स प्रोवाइड करना चाहिए. सब अच्छा है, बेल्ट वेल्ट सेफ्टी का बहुत अच्छा है. सेफ्टी का सच में अच्छा है. एवरी सीट के नीचे और ऊपर लाइफ जैकेट जैकेट दिया है, फिर स्टैंड दिया है. हम लोग वाटर बॉटल के कुछ भी रख सकते, वाटर बॉटल तो मैं दे रही. सो फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता किती हाय स्पीड आहे ही बोट आणि खूपच फास्ट आहे, पण आतमध्ये जरा देखील व्हायब्रेट नाही होते. मांडवा बोटवरती बरोबर 1/2 तासामध्ये आपण पोहोचणार आहोत. सो फ्रेंड्स, लोअर डेकमध्ये 140 सीट्स आहेत आणि 9 लाईफ गार्ड्स आहेत. सो फ्रेंड्स, आम्ही मांडवा पोर्टवरती उतरल्यानंतर देखील तिथे खूप एन्जॉय केलं, फोटो काढले. त्याच्यानंतर छोटे छोटे गार्डन्स आहेत, ते पण खूप छान आहेत आणि खूप फिरण्यासारखे आहेत. तिथून आम्ही किहिम बीचला गेलो. सो फ्रेंड्स, आत्ता आम्ही चाललो आहोत किहिम बीचवरती. तिथे खूप शांतता असते आणि अलिबाग बीचवरती जशी गर्दी असते तशी इथे नसते, त्यामुळे आम्ही तिथे चाललो आहोत. सो फ्रेंड्स, मी आता मांडवा बीचवरती आहे आणि या रिक्षामधनं आम्ही अलिबागचे कोणतेही तुम्हाला जर बीच एक्सप्लोअर करायचे असतील तर ह्या दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हॅलो दादा, तुमचं नाव काय? मंगेश म्हात्रे. ओके, मंगेश म्हात्रे. सो फ्रेंड्स, आहे किहिम बीच, ज्या बीचवरती पूर्णपणे शांतता असते, कुठे असे गर्दी किंवा आवाज असं नसतो. खूप स्वच्छ आणि छान आहे हा बीच. आम्ही तर खूप एन्जॉय केलं या बीचवरती येऊन आणि तिथे खाण्याचं पण खूप छान छान ऑप्शन्स आहेत. सो फ्रेंड्स, आता आम्ही इथे एन्जॉय करतो आहे भरपूर असं. अलिबागचा थीम बीच आहे, तुम्ही बघू शकता. खूपच मस्त आहे हा बीच.
सो फ्रेंड्स गेम बीच वरती आता मी आहे आणि तिथे गेम बीच वरती स्नैक्स कॉर्नर आहे शॉप। तिथे चहा कॉफी ऑमलेट पाव बांगडा फ्राय पापलेट फ्राय असं तुम्हाला जे हवं असेल ते ऑर्डर करू शकता तुम्ही जेवण वगैरे। सो फ्रेंड्स आता आम्ही यम्मी थेपला आणि चुंदा असे आता आम्ही एन्जॉय करणार आहे। त्यासोबत आम्ही इथे ऑर्डर दिली आहे शेवपुरी पाणीपुरी। सो फ्रेंड्स आता माझी फ्रेंड अन्नू मी आणि दीदी आता आम्ही एन्जॉय करतो आहे थीम बीचवरती अलिबागला। आम्ही शेवपुरी घेतली आहे रगडापुरी यम्मी थेपला आणि खूप एन्जॉय करते। तुम्ही पण नक्की यायची। सो फ्रेंड्स आता आम्ही ह्या यम्मी गोळा घेतले आणि एन्जॉय करतो अन्नू मी आणि दीदी। सो फ्रेंड्स तुम्हाला जर बीचवरती आल्यावरती जर लहान मुलांसाठी खेळणी हवी असतील कोल्ड ड्रिंक्स हवं असेल परत मॅगी वगैरे तर इथे शेवपुरी पाणीपुरी ही देखील अवेलेबल आहे। पूर्ण खाऊ गल्ली केम बीचवरती स्नॅक्सचे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत। त्याशिवाय नारळ पाणी गोळा हे देखील अवेलेबल आहेत। फ्रेंड्स आम्ही खूप एन्जॉय केलं केम बीचवरती आणि आता आम्ही परत आमच्या घरी चाललो आहोत तेही नयनतारा बोटने कारण की आम्ही खूप एन्जॉय केली। फ्रेंड्स आता आम्ही आहे मांडवा फोर्टवरती आणि ते आम्ही थंडा पिऊन एन्जॉय करतो आहे। आम्ही खूप एन्जॉय केलं अलिबागमध्ये। सो फ्रेंड्स नयनतारा बोट ही आता मांडवा फोर्टवरती आली आहे आणि याच बोटने आपण रिटर्न जाणार आहोत मुंबईला। सो फ्रेंड्स आम्ही रिटर्न तिकीट बिझनेस क्लासची घेतली म्हणजेच अप्पर डेकची घेतली आणि तिथे कूलिंग खूपच छान होतं। आम्ही खूप एन्जॉय केलं अप्पर डेकवरती। केम बीचवरती आम्ही खूप एन्जॉय केला आणि आता आम्ही रिटर्न घरी चाललो तेही नयनतारा बोटने। थँक्स अनिरी फॉर बर्थडे पार्टी। इट्स माय प्लेजर। बहुत ही अच्छी बर्थडे पार्टी रही अलीबाग में। हम लोगों ने बहुत सारे एंजॉय किए। सो अनेरी कितना एंजॉय किया नयनतारा बोट में? बहुत सच में। और अप्पर डे तो बहुत ही अच्छा है बेस्ट एक्सपीरियंस। इव्हिनिंगमध्ये तर खूपच छान वाटते। जेव्हा रिटर्न आपण घरी जातो तो व्ह्यू खूपच छान आहे फ्रेंड्स। तुम्ही पाहू शकता मी तर खूप एन्जॉय केलं। फ्रेंड्स खूपच
काफ़ी इंजॉय करते हैं। फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।